बाळांनो, माझ्या हातानी गावरान पद्धतीने काळा मसाला आणि लाल तिखट बनवलेलं आहे. यामध्ये ना मी सगळं गावरांचं आहे ते वापरलेलं आहे. आणि हे माझं आहे ना घरगुती मिरची आणि मसाला आहे. तुम्हाला आहे ना हा नंबर खाली दिसतच असत आणि याच्यावर व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर द्या. नमस्कार बाळांनो, आज आहे ना आपण मेदू वडा बनवू. सोबत खायला आपण वल्या नारळाची चटणी बनवू. मला आहे ना बरेच कमेंट येत होत्या, अजिबाई तुम्ही मेदू वडा बनवून दाखवा. तर चला आपण आता बनवू. आज वडा आहे ना लई सोप्पा आहे बनवायला. आता आपण हे ना मेदू वड्या संग खायला चटणी बनवूया. त्याच्याकरता मी ना वल्ला नारळ पटकन मिक्सरला बारीक व्हावा म्हणून कापून घेतलाय. तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता मीठ घेतलंय, थोडं आलं घेतलंय आणि एक चमचा दही घेतलंय. तुम्हाला दही घालायचं असलं तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. आता हे वाला नारळ आणि मिरची याच्यात घालू भांड्यात आपण मिक्सरच्या वाटायला. आता हे मीठ पण टाकू याच्यात. आता हे आलं आहे ना ज्यादा आहे ना, मग थोडा बारीक चमचा याच्यात आलं टाकी दे. आता हे दही पण याच्यात घालू. आता याला वाटायला थोडं पाणी घालू, मग चांगलं बारीक वाटायला येईल. आता आपली चटणी वाटून झाली, याला वाटून घालायला मी आणखीन थोडं पाणी घेतलं होतं. चांगली बारीक झाली. आता तुम्हाला किती याची करायची, तुमच्या याने पाणी घालायचं घट पातळ. तडका द्यायला एक कढईत एक पळी तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम आहे, याच्यात मोहरी घालू. हे हिंग आहे, कढी पत्ता. आणि आपला तडका आहे ना तयार आहे. पा याला किती भारी तडका बसलाय. आपण आता याला मिक्स करू. आता आपली वल्ले खोबऱ्याची चटणी तयार आहे. ही चटणी ना मी दुवाड्या बरोबर लई चांगली लागते खायला. तुम्ही आहे ना करून बघा. आता आपण मी दुवडे बनवायला सुरुवात करू. आता ही अर्धा किलो डाळ आहे उडदाची, तर मी दोन तीन पाण्याने हिला धुवून घेतली आणि सहा सात तास झाले तिला भिजून ठेवली. आता ही डाळ आहे ना चांगली भिजली उडदाची डाळ, तर तुम्ही पण असं पाच सहा तास भिजून घ्या. हिला पाणी काढून हिला वाटून घेऊ. आता ही डाळ आहे ना मिक्सरला वाटून घेऊ आणि याच्यात पाणी नाही घालायचं. गरज पडली तर थोडं पाणी घालायचं. ह्या पाई वड्याचं आहे ना अशा प्रकारे बारीक वाटून घेतलंय मी. सगळी डाळ अशी मी बारीक वाटून घेतली. आता सगळं कढईत काढून घेऊ. याला वाटायलाय ना थोडस पाणी घालून वाटलंय. आता ह्या वाटीत तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, ते पण याच्यात घालू. एक चमचा किसलेला अद्रक घेतलंय, ही पण टाकू याच्यात. एक चमचा जिरे घेतले, ते पण घालू याच्यात. आता हे 10-12 काळे मिरे आहेत ना मी कुटून घेतले, त्याची पावडर घालू. 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात, ते घालू. 10-12 कढीपत्त्याचे पानं आहेत बारीक करून घेतले, ते पण घालू. आता हे चवीनुसार मीठ घेतलंय, ती बी घालू. आता 4-5 चिमूट हिंग घेतलाय, हे बी घालू. आता याला आपण हलून घेऊ. तुम्ही ना असे मेदू वडे करून पाहा, लई भारी लागत येत. याला आहे ना असं जोरात पेटून घ्यायचं, मग आपलं पीठ आहे ना हलकं फुलकं बनत. याला आहे ना एक 5 मिनिटं तरी पेटून घेऊ. तर वडे तळायला ना तेल बी गरम करायला ठेवले. आता बघूया आपलं पीठ हलकं झालं का नाही, दाखवते तुम्हाला. चमच्यात पीठ घेतलंय, आता ही पाण्यावर टाकू. आता एक पीठ कसं पाण्यावर तरंगलंय तुम्हाला दिसतच असेल, म्हणजे आपलं पीठ आहे ना हलकं झालंय. पीठ आहे ना तळाला बसलं ना परत 5 मिनिटं फेटून घ्या असं. आता आपलं पीठ तयार आहे, आपण वडे बनवायला सुरुवात करू. मेदू वडे तळायला तेल कडक गरम करून घ्यायचं. मी ना वडा बनवून दाखवते. त्या आधी का नाही हात वल्ले करायचे असे, मी पातेल्यात पाणी घेतलंय. असे वडे करायला हात ही करायचे, मग पीठ चिटकत नाही.
आणि याचा आहे ना असा गोल गोळा करायचा, याला असं गोल करायचं, नंतर बोटावर घ्यायचा असा, आणि मग भोकस पाडायचं असं थोडं, आणि मग सोडायचं. आता परत बोट वल्ले करू आणि दुसरा करून घेऊ. आता काय मला एवढे जमत नाहीत बर का, पण मी केलेत आपले मोठे लहान. आता गॅस आहे ना मी बारीक केलाय, आता गरम बारीक गॅस वर यांना तळून घेऊ. आता मी दुवडे तळताना ना बारीक गॅस करायचा, मग आत ना कच्चे राहत नाही. आता मी दुवडे तळताना ना चांगले असे बारीक गॅस वर तळायचे, मग आत ना कच्चे नाही राहत. यांना ना आपण लाल रंगावर चांगले तळून घेऊ. मला काही एवढा असा आकार जमला नाही मेदवड्याचा करायचा, पण मी आता केले तुमच्यासाठी. तुम्ही जरा चांगले करा मा बघून, ये गोल गोल करा चांगले. आता आपले मेदवडे चांगले तळले जात, आपण काढून घेऊ याला. याच चांगलं तेल नि तळून यांना काढून घेऊ आपण. तुम्हाला आहे ना मी दाखविते आता आपले वडे किती कुरकुरीत झालेत ह्या का, तुम्हाला आवाज येतच असन. आता हे वड्यांना ना आपण टिश्यू पेपर वर काढून घेऊ. ह्या पाहा आपले हे पण वडे तळून झालेत, आणि असेच तळायचे चांगले कमी गॅस वर. आता यांना आहे ना काढून घेऊ आपण. आता हे ना आपण अशाच प्रकारे सगळे वडे तळून घेऊ. पा किती भारी झालेत आपले मेदू वडे. चला आता गरमागरम आपले मेदू वडे आणि वल्ल्या नारळाची चटणी तयार आहे. तुम्हाला आहे ना एक मेदू वडा तोडून दाखविते. पा किती भारी झालेत, बाहेरून कुरकुरीत झालेत आणि आतमध्ये मऊ मऊ झालेत. खूप छान झालेत मेदू वडे. तुम्हाला आहे ना माझे मेदू वडे आवडले का नाही मला नक्की सांगा बर का. तुम्हाला माझे मेदू वडे आवडले असते ना तर लाईक करा आणि शेअर पण करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजायला विसरू नका बर का. असा खेळा, खूप खूप मज्जा करा आणि आजीबाईचे मेदू वडे आणि चटणी बनवून खा. आणि तुम्हाला मला माझा मसाला आणि लाल मिरची कशी वाटली मला नक्की सांगा बरं का.